इंगळी येथील वारकरी संप्रदायाकडून प्रतिकात्मक दिंडीचे आयोजन. इंगळी तालुका चिक्कोडी येथील वारकरी संप्रदायाकडून प्रतिकात्मक पायी दिंडी वारीचे आयोजन करण्यात आले. आषाढी वारी निमित्त दरवर्षी आळंदी ते पंढरपूर असा वारी सोहळा निघत असतो. या वारी सोहळ्यात सामील होण्यासाठी असंख्य वारकरी घरदार सोडून हाती पताका घेऊन घराबाहेर पडतात. ऊन पाऊस तान भूक सर्व काही विसरून आषाढी वारीचा सोहळा पूर्ण केला जातो. या सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी सामील होतात. मात्र गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे शासनाकडून निर्बंध घालण्यात आल्याने वारकरी या सोहळ्यामुळे मुकले आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा खंडित होऊ नये यासाठी वारकरी प्रतिकात्मक पायी दिंडी वारीचे आयोजन करण्यात आले आहेत. इंगळी ते मोळवाड कुसनाळ अशा पायी दिंडी वारीचे इंगळी येथे आयोजन करून प्रतिकात्मक वारी करण्यात आली आहे. हबप कृष्ण महाराज इंगळीकर यांच्या प्रेरणेने इंगळी येथे भक्ती मार्गाचा पाया घालण्यात आला. या भक्ती मार्गाच्या परंपरेला अखंड ठेवण्यासाठी हरिभक्त पारायण ज्ञानोबा विठोबा जाधव व हरिभक्त पारायण आनंद आप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इंगळी येथील विठ्ठल मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. भजनाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या पायी दिंडीचे महिला व भाविकांकडून पाणी घालून आयोजन करण्यात आले. कुसनाळ येथील विठ्ठल मंदिरात दिंडीची सांगता करण्यात आली. दिंडीचा कुसनाळ येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम होणार असून भजन कीर्तन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संयोजकाकडून सांगण्यात आले आहे. भोला पुंडलिकावर झाली विठ्ठल श्री ज्ञान देव हरिभक्त पारायण वैकुंठवासी कृष्णाबा इंगळीकर आणि जे काही दक्षिण वाहिनी असणारे कृष्णा नदीच्या ठिकाणी आपला पुण्य क्षेत्र असा प्रतिपंढरपूर असं निर्माण केलेलं जे काही क्षेत्र आहे या ठिकाणी आपल्या इंगळी गावातील जे काही वारकरी आहेत तसेच या पंचक्रोशीतील जे काही वारकरी आहेत किंवा महिला वर्ग आहेत या सर्वांना घेऊन हा आषाढी वारी प्रत्येक वर्षी आळंदी ते पंढरपूर हा आषाढी वारी असायचा. पण कोरोना महामारीमुळे हा गेले 2 वर्ष हा आषाढी वारी रद्द केला गेलेला आहे आणि अशा वेळेला हा प्रत्येक वारकऱ्यांचा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवाभाव वाटल्या पद्धतीनं हा असणारा जो काही वारकऱ्यांचा आराध्य दैवत याचं वारी निष्ठावंत नेम भक्ताचा सदर्म निर्भार चुकले म्हटल्या पद्धतीनं निष्ठा आपल्या चुकलं नसलं पाहिजे या उद्देशापोटी आपल्या गावातील जे काय वारकरी वर्ग आहे याने आपल्या नजदीकचं जे काय कृष्णा क्षेत्र प्रति पंढरपूर या ठिकाणी आपण वारी काढायचं असा निर्धार करून सर्वांनी हा वारी काढण्यासाठी आज दशमीला आपल्या वारी निघतोय आणि योगायोगाने आपल्या इंगळी गावातील जे काय विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरामधून दिंडी आज निघलेला आहे आणि त्या शिंदे यांच्या मनामध्ये आज म्हणजे अल्पोपार्थ इथे कार्यक्रम ठेवला गेलेला होता. यावेळेला आपल्या गावातील जे काय हरिभक्त परायण याला चेतावणी देणारे जे काय आपले आनंद महाराज इंगळीकर हरिभक्त परायण आनंद महाराज इंगळीकर तसेच हरिभक्त परायण ज्ञानोबा विठोबा जाधव इंगळीकर महाराज व तसेच बाबासाहेब महाराज इंगळीकर तसेच आपले तात्यासाहेब महाराज अशा सर्वांच्या एक मार्गदर्शनाखाली आज हा एक दिंडी सोहळा इथून निघतोय. याच्यामध्ये अनेक भाविक वर्ग याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खरोखरच एक अभंगाच्या नादामध्ये टाळांच्या गजरासह मृदंग हा अभंगाचं गायन करत आता थोड्या वेळामध्ये म्हणजे आता मरवाळा जाईल. मरवाळानंतर म्हणजे आपल्या कृष्णाला आज दशमीला मुक्काम होईल. त्याच्यानंतर एकादशीला जागर होईल. त्याच्यानंतर द्वादशीला पाहणं सोडून परत आपापल्या घरी आपण परतणार आहोत. पण या कार्यक्रमासाठी देखील या परिसरातील जे काही भाविक मंडळी आहेत यांनी देखील आपल्याला देणगी स्वरूपामध्ये देखील रक्कम दिलेली आहे किंवा आपल्याला अनेक मदत केलेल्या आहेत. त्या सर्वांना भविष्यामध्ये खरोखरच आपला जो काय आराध्य दैवत आहे तो त्यांच्या जीवनामध्ये चिरशांती देऊ इतकं सांगून म्हणजे 2 कोटी संपतो.